तर आज आहे मंगळवार आणि मी करत आहे देवपूजा। तर हा ए अगदी सकाळचा टाईम आहे कारण की आज सुट्टी आहे। तर मग आज कसली स्वयंपाकाची धामधूम नाही आहे तर कशाची धामधूम नाही आहे। तर मग मी आता माझा आवरलेला आहे तर मग मी आता इथे देवपूजा करून घेत आहे सकाळी सकाळी। नाहीतर इतर वेळेस मग शाळेच्या वेळेस ज्या दिवशी शाळा असते त्या दिवशी मग माझी देवपूजा ही लेट असते। पहिले मुलांचे डब्यांचं बघावं लागते, नाश्त्याचं बघावं लागते, तर मग माझी देवपूजा ही थोडी करून देते आणि मग नंतर मी मुलं शाळेत गेल्यावर माझी देवपूजा असते। तर आज आहे ना सुट्टी आहे, मंगळवार मोहरम आहे आज, तर आज सुट्टी आहे शाळेला। तर मग आज कसलीच कामाची धामधूम नाही आहे तर मग आज मी आधी माझा आवरून झालेला आहे। तर मग आता मी अशा तऱ्हेने पूजा करत होती तर ओम आला आणि त्यानेच माझी शूट केलेला आहे। मी त्याला सांगितलं पण नव्हतं की माझं शूट कर की काही, पण तोच आला आणि म्हणाला की आई मी तुझं शूट करतो। तर त्याने अशा तऱ्हेने माझं शूट केलेलं आहे सकाळची देवपूजा कशी करते ते। तर सगळं माझी देवपूजा आवरलेली आहे आणि अशा तऱ्हेने मी धूपबत्ती माझी कापूर जाळून झाल्यावर सगळं घरात मी अशा तऱ्हेनं फिरत असते, म्हणजे सगळं वातावरण जे आहे ते शुद्ध होऊन जाते आणि घरात कसं असं प्रसन्न वाटते। आणि हा कापूर आता वातावरणच असं आहे, दमट वातावरण आहे, तर मग हे धूप अगर कापूर आपण घरात जाळला तर घरात कसा सुगंधी राहतं आणि फ्रेश वाटतं। नाहीतर सगळं वातावरण असं दमट वाटतं आणि वास पण येतो घरामध्ये। तर मग अशा तऱ्हेनं मी सगळ्या इकडे धूप देत आहे आणि तर अशी माझी देवपूजा सकाळची असतेच। सकाळची नाही झाली तर मग दुपारची माझी देवपूजा अशा तऱ्हेनं असतेच। आणि हा जो फ्रीज आहे त्यावरती देव ठेवलेला आहेत आणि हा फ्रीज जुना आहे, तर हा मी स्पेशल देवासाठी केलेला आहे। यामध्ये सर्व देवाचे जे काही सामान आहे ते यामध्येच असतं, धूपबत्ती अगरबत्ती कुकू सगळं काही सामान यामध्येच असतं देवाचं। तर आता माझी देवपूजा झालेली आहे आणि आता मी लागते नाश्त्याच्या तयारीला। तर इथे करत आहे मी पोहे। तर आज म्हटलं नाश्ता काय करायचा, तर आज मी पोहे केलेले आहेत अशा तऱ्हेने, साधं सिम्पलच आहे। हळद मीठ चटणी मसाले टाकून आपण ज्याप्रमाणे करतो तसेच केलेले आहेत पोहे। पण त्यामध्ये पण मी आज कांदा टाकलेला आहे आणि ओमला म्हटलं की तू आज खाऊनच पहा। तर मुलांच्यासोबत आपल्याला पण बिनकांद्याचं आणि याचं खावं लागते, टमाटरचं नाही आणि त्यामध्ये शेंगदाणे पण त्यांना चालत नाहीत। तर मी आज सर्वच टाकलेलं आहे आणि मुलांना म्हटलं तुम्हाला हे खावंच लागणार। तर मुलांनी खाल्लेलं आहे पण ओम थोडासा करत होता, खात नाही, पण मी त्याला जबरदस्तीनं खायलाच लावलं। त्याला तो म्हणत होता की यामध्ये कांदे दिसत आहेत। तर मग मी त्याला चष्मा दिला होता काळा, चष्मा घाल म्हटलं आहे आणि मग खा, चष्मा घातल्याने कांदे दिसत नाहीत। तर त्याने कसे बसे करून खाल्ले। तर आता आम्ही चाललो आहोत अकोटला। तर जाता अंजली म्हणाली की आपण धरण बघूया, आमच्या गावाजवळच आहे, खूप मोठं असं धरण आहे। तर आता आम्ही त्या धरणाचं पाणी बघायला आलो आहोत।
तर अशा तऱ्हेनं काही अंजलीने तिथे फोटो पण काढले एक दोन, तर तिचं चाललं आहे ते फोटोशूट। आणि नंतर आम्ही निघालो अकोटला जाण्यासाठी आणि नंतर काही शूट केलं नाही अकोटचं, एकदम घरी आल्यावरच शूट केलेलं आहे। तर ही आहे अंजली मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, मी ही जे सामान आणलेलं आहे अकोटून ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी काय आणलेलं आहे ती बघाच। तर हे पूजेचं सामान आहे जे मला महिन्याला लागते, तर ते मी घेऊन आलेलं आहे। तर ह्या रेड ब्लॅकचा एक अगरबत्ती पुडा आहे, रेड ब्लॅकचा आहे। आणि हा एक खुला झेड ब्लॅक आहे, मला वाचता नाही आलं, तर असं उलटं वाचलं। आणि या खुल्ल्या आणत असते जर अशा मी, अगोदरच्या पण आहेत पण घरात मी शिल्लक ठेवतेच महिन्याचं आणून ठेवते। आणि हे आहे सुखी धूपबत्ती आहे, लक्ष्मी उलटी पकडली, लक्ष्मी धूपबत्ती आहे, हे सुखी आहे, हे मी एक आणत असते। आणि हे जे आहे हे रोज आहे, हे ओली आहे, हे एक पाकिट आणत असते, मला महिनाभर जातं ते दोन्ही पण। आणि हा कापूर आधीचा कापूर आहे माझ्यापाशी, आधीचा कापूर आहे माझ्यापाशी, पण एक आता गणपती बिनपती आहेत, सण आहेत जास्तीचे, जास्त सण आहेत या महिन्यात, तर मग मी ह्या कापूर शिल्लक एक घेऊन ठेवलेला आहे, शिल्लक आणलेला आहे। आणि हे पिंड आणलेली आहे मी, आता श्रावणात आपण पिंडीची पूजा करतो, बेलपत्रे वाहतं, तर हे पिंड आणलेली आहे मी आज। माझी अगोदरची पिंड होती ते मागच्या वर्षी हरतालिकेला पूजे करत होती आणि नदीत मी ते पोवाडून दिली, सगळ्या साहित्याबरोबर पिंड पण अशी पोवाडून दिली नदीमध्ये। तर आता यावर्षी मला नवीन विकत आणावी लागली, तर मग मी हे पिंड आणलेली आहे। आणि पुढच्या सोमवारी मी तुम्हाला याचा अभिषेक करून कशी मी याची पूजा करते ती मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर हे सगळं झालं देवाचं, मला महिन्याला जे लागतं ते महिन्याभराचं सामान आहे। आता मी तुमच्यासोबत माझा महिन्याचा किराणा शेअर करते जो मला लागते, तो तसा किराणा मी गावातून आणते। आणि हा शिल्लकचा असतो जे मला काही चिल्लर वस्तू लागत असतात त्या आणलेल्या आहेत मी आज अकोटून। तर हे दोन आणलेले आहेत आमका अचार, एक मी घेतलं आणि एक अंजलीनं घेतलं, असे करून हे दोन आले आहेत। मला माहीतच नाही अंजलीनं घेतलं म्हणून, तर मग दोन आलेले आहेत हे, एक चुकून आलेलं आहे, पण पैसे तेवढेच मोजावे लागले जेवढे मोजायचे आहेत तेवढे। आणि हे आहे मूग, तर अशा तऱ्हेने मी मुंगाचं अर्धा किलोचं पाकिट आणलेलं आहे। उसळ बिसळ करायला लागतेच आहे महिन्यातून, नाश्ता बिश्ता करायला लागतेच। आणि हे तुरीची डाळ मला महिन्याला लागतेच, एक किलोची आहे ती मला महिन्याला लागतेच। आणि हे चणे आहेत, काबुली चणे आहेत, तर याचा पण कधी कधी मी उसळ बनवतेस, छान लागते, एक किलोचं आहे, छान लागतं उसळ्याचं। आणि हे आहे मोठ, अर्धा किलोचं पॅकेट आहे, याची पण उसळच असते। आणि हे उडीद डाळ आणलेली आहे, आमच्या ओमला आवडते ती उडीद डाळ, तर त्याच्यासाठी लागतेस मग उडीद डाळ थोडीशी, त्याच्या खूप फेवरेट आहे ही डाळ, तर मग कधीतरी मी त्याला हे वरण करून देत असते त्याचं। आणि हे आहे मोठ, ही मोठ आहे अर्धा किलोची,
याची पण उसळ उसळास करत असते. कॅमेरा ऍक्शन. तर हे आहेत दोन विम. आता झळी पाण्यात जे आपण साबण आणतो ना ते असे नरम पडून जातात आणि जास्त पण ते गळून जातात. तर हे जे आपण वापरतो ना पावसाळ्यात तर हे खूप चांगलं आहे पावसाळ्यात वापरायला. याचा जास्तीचा वापर पण होत नाही आणि मुरून पण जात नाही खूप छान. म्हणून मग मी हे पावसाळ्यात मी दोन आणलेले आहे. नाहीतर मी साबणच वापरते पण हे पावसाळ्यासाठी मी दोन आणलेले आहे. आणि हे ओमसन अंजलीचं दोघांना सेम लागते. कोलगेट दोघांचे सेम आहेत. एक ओमचा आहे एक अंजलीचा आहे. तर अशा तऱ्हेने मी दोघांसाठी दोन आणत असते. नाहीतर त्यांचे भांडणं होतात. हे माझं हे तू कायले हात लावलं हे माझं त्याला तू कायले हात लावलं. म्हणून मग दोघांसाठी छोटे छोटे पॅकेट हे त्यांना महिनाभर पुरून जातात आणि दोघांचे भांडणं पण होत नाही. आणि हे आहे आणि घी. तर हे पण मला महिनाभर आता सण आहेत गणपती आहेत तर गणपतीला फुलवात जाळण्यासाठी लागतेच तर मग मी घेऊन आलेली आहे. तर याच्यात आता माझे गणपतीचं पण होऊन जाते आणि गणपतीला मोदक लागतात लाडू लागतात ते पण होऊन जाणार आहे आणि दिवा पण लागणार आहे त्याचा. आणि हे आहे कस्टर्ड पावडर. याचा वापर कसा करायचा ते ज्यावेळेस मी करण वापरतो तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर ही कस्टर्ड पावडर आहे मी आणलेली. आणि ही रेड रेबल चहा आहे. मी थोडंसंच पॅकेट आणलेलं आहे पहिले म्हटलं ट्राय करून. मागच्या वेळेस ना आणलं होतं ते चहा आम्हाला कोणालाच पसंत आली नाही आणि तर चहा कोणी पीत पण नव्हतं. तर मग आता हा आणलेला आहे. तर बघू आता हा कसा छोटासाच पॅकेट आणलेला आहे. जर हे आम्हाला आवडलं तर मग पुढच्या वेळेसपासून आम्ही हा मोठा पॅकेट आणू महिनाभर पुरेल असा. आता सध्याचं मी छोटंसंच आणलेलं आहे. पहिला ट्राय करायला लागते कसा लागते काय लागते आणि नंतरच मग मी आणण मोठा. आणि हे दोघांचे दोन बिस्किट दोघांना सेमच आणावं लागते. कलर पण सेम साईज पण सेम. नाहीतर दोघांचे वजनही सेम. नाही तर असे 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 हात घेऊनही पाहतात ते. हे तुझं भारी आहे माझं हलका आहे तुझा फुटेल आहे माझा फुटेल नाही. तर सगळ्या तऱ्हेने सगळ्या अँगलने बघावं लागतं सेमच असलं पाहिजे असं दोघांसाठी आणावं लागते. नाही तर त्यांच्यामुळं भांडणं होतात. आणि हे क्रॅक जॅक यामध्ये दोन आहेत. इकडलं अंजलीचं इकडचं ओमचं. हा एकच पॅकेट आणला आहे. हा खारा आहे. हे दोघं जण अर्धा अर्धा करून घेऊन घेतात. आणि हे दोन बिस्किटचे पुढे एक अंजलीचा एक ओमचा सेम साईज सेम कलर सेम नेम आणि वजन पण सेम. हॅपी हॅपी बर्थडे. आणि हे हॅपी हॅपी बिस्किट सेम. छोटे तर छोटे मोठे तर मोठे. लहान मोठं चालत नाही. छोटं तर छोटंच छोटं मोठे तर मोठेच मोठे असे सेम लागतात. नाहीतर त्यांचे भांडणं होतात. झालं. आता हे सगळं झालं आहे. मी बाजूला करून ठेवते. आता हे अंजलीचे ॲक्सेसरी. अंजली तर हा आणलेला आहे बेल्ट दोन. आणि हे आणले छोटे छोटे क्लचर. अशा तऱ्हेने क्लचर पण आणलेले आहे. आणि हा एक बेल्ट आणि हे एक बेल्ट आणि हे क्लचर आणलेले आहेत. अशा तऱ्हे एक दोन तीन चार पाच पाच तऱ्हेचे असे क्लचर आणलेले आहेत अंजलीसाठी. ओमची अंगठी म्हणून राहिली. ओमची राखी बघा कशी आहे. ही आहे ओमची राखी 100 रुपयाची. ही आहे ओमची राखी.
ओमच नाव आहे यावरती म्हणून ओमसाठी ठेवलेली आहे. अंजलीने घेतलेली आहे आणि ह्या देवराख्या देवासाठी आणलेल्या आहेत. देवराख्या बाबाची राखी आणि हे टिकली अंजलीला लागतेस. आणि हे दोन रबर बँड, ते दोन वेण्या घालते शाळेत जाण्यासाठी. तर मग ह्या दोन लागतातच तिला. आणि हे कधी एक घोडा घालते, कधी दोन घालते, दोन वेण्या घालते. तर मग हे दोन अशा तऱ्हेने तिच्यासाठी आणलेले आहे. आणि ही राखी आणलेली आहे तिच्या बाबासाठी. हे अंजली बांधणार आहे तिच्या बाबाला. तर अशा तऱ्हेने आणलेली आहे. आणि हा एव्हरेजचा स्क्रब आहे जो मी लावणार आहे. आणि कधीतरी मी तुमच्यासोबत शेअर करणार पण कसा याचा रिझल्ट येतो आणि हे कसं लावावं लागते ते मी तुमच्यासोबत कधीतरी शेअर करणार. आणि हे पण लॅक्टो कॅलोमेल लोशन हे पण माझंच आहे. हे दोन माझे आहेत, बाकी सर्व अंजलीचं आहे. हे दोन फक्त माझे आहेत. इकडे काय चालू? इकडे चालू आहे नेल पॉलिश. आणि हे आहे लिप बाम. आणि हे हिमालयाचं लिप बाम. हे हिमालयाचं लिप बाम आहे. आणि हे असंच आहे. आणि याचं पण खूप छान आहे. अशा तऱ्हेने निघते थोडस. हे पण छान आहे. आणि हे आहे आय लाइनर. हे आहे आय लाइनर. मी कधीतरी लावणार तर तुमच्यासोबत शेअर करणारच मी कसं लावायचं असतं ते. आणि हे आहे नेल शायनर. तर हे नेल पॉलिशच्या वरती लावायचं, खूप शाइनिंग येतं आहे आपल्या नेलला, शाईन करते. ओमनं लावलाच आहे. नेल पेंटवर लावलं की अजूनच शाईन मारते, खूप मस्त. तर बस एवढंच आणलेलं आहे, एवढं आणलेलं आहे मी आज. मी आज एवढी खरेदी केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला कशी वाटली माझी खरेदी? तर मी आज मला वाटलं आज मी याच्यावरच व्लॉग बनवलेला आहे. जास्त काही मी आज शूट करू शकले नाही. तर मग म्हटलं मी चला आज मी काय काय सामान आणलं तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे एवढं सामान मी आणलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बस तर मग मी इथेच माझा व्हिडिओचा आता संपवत आहे. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगसोबत नवीन उत्साहाने. तोपर्यंत नमस्कार.